संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ढग फुटी पाऊस झालाय आणि त्यामुळे कापसाच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्याचं दृश्य आहे साचलेल्या या पाण्यामुळे कापसाचं मोठं नुकसान झालंय तर याच गुडघाभर पाण्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी या संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात सुद्धा आज सकाळपासून ढगफुटी सदोष असा पाऊस झाला आणि त्यातून आपण बघू शकतोय मी एका शेतात उभा आहे गुडघाभर पाण्यात मी उभा आहे आणि या ठिकाणी इथं जे पीक होतं ते पूर्णतः पाण्यात गेले कपाशी इथं लावली होती आता जिथपर्यंत तुमची नजर जात असेल तिथपर्यंत फक्त पाणीच आणि पाणी दिसतंय दूरवर थोडी कपाशी दिसते तिथं सुद्धा गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि यामुळे शेतकऱ्याचं बळीराजाचं एक मोठं नुकसान झालेलं आहे किती दिवसापासून अशी परिस्थिती आहे आणि आज सकाळी काय दृश्य होतं पंधरा दिवसापासून अशी परिस्थिती भरपूरप सकाळी भरपूर प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान पण झालं आणि सरकारला अशी विनंती आहे की कुठलाही पंचनामा करता सर सगट अनुदान पीक विमा देण्यात असं हे कापूस मका सोयाबीन या मुख्य पिकाला सर्वात जास्त या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला फटका बसला आणि आमचा आज जे पार्टी ढग फुटी सदृश्य जो पाऊस झाला त्याने आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकाचं होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी झालं उभे हे पिकं या ठिकाणी वाहून जाताना आमच्या शेतकऱ्यांना पान याची दुर्दैव वेळ आमच्या शेतकरी बांधव आज आली कर्ज काढून बायकाचे सोने गाण ठेवून जे आम्ही शेतात पैसा लावला होता त्यातून आम्हाला दिवाळीला साधं तोंड गोड करायला काही बरलेलं नाहीये तरी आमच्या सर्व शेतकऱ्यांना आता काळा दिवस साजरा करावा का दिवाळी साजरी करावा हा प्रश्न पडला आहे पाच मंत्री या जिल्ह्याला लाभले आहे कुणी एकाने तरी यावं आणि यांना मदत करावी हीच त्यांची अपेक्षा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महमाद तौफिकसह मी विशाल करोळे झी मीडिया संभाजीनगर छत्रपतींचा विचार म्हणजे